तिथं मी कुणाला ओळखत नाही, पण तिला आधी कुठेतरी भेटल्यावानी वाटले. काय ग, मागल्या जर मी आपली कुठली ओळख होती का? म्हणू तुझं माझं ना मागल्या जन्माचं काहीतरी नातं असणार बघ. अगं असं काय बोलायलीस गौरी? मी आहे मनू. मनू मानसी तुझी मैत्रीण. मनू मनू तुला कशानं हानू? बॉट काय दिलं तू तर हातच पकडायलीस. मी इथं नाती जोडायला नाही आले. मैत्रीण मैत्रीण म्हणून जवळ येशील आणि पाटीत खंजीर खूपच शिलकी. ए काय बी बोलू नका. हिनं तुझ्यासाठी काय केलं ठावाय ना वा? ए चा पेक्षा किटली गरम. तर चेटकिनी वाणी दिसायली. चेटकिन म्हणायलीस मला? वय भारी आहे, मोठा बी आहे, तिमतीला माणसं बी आहेत. आता मी हितच राहणार. पण मला पाहिजे तितके दिवस आणि मला पाहिजे तसच. बाय बाय. नाही तर चालले मी भूर. चालतंय का बोल? चालतंय चालतंय की हे बघ, तू इथं तुला पाहिजे तस राह. हा कुणाचं काहीच म्हणणं नसल. ही घारे डोळेवाली बाई मला लई आवडली. तुझ्यावर विश्वास ठेवून राहते मी. चल मला माझी खोली दाखव. तुला तुझी खोली दाखवते. चल चल ये बाळ ये. खोली दाखवते. काय झालं ये की? अग कुठं चाललीस? सुखी राह. ही माणसं परकी आहेत माझ्यासाठी. यांचा आणि माझा काय बी संबंध नाही, पण तू माझा जीव वाचवलेस. तुझ्या खात्यात राहायला तयार झाली मी. इथं जर मला काही पटलं नाही ना, तर मी तुझ्या घरी राहायला येणार आहे. अगं कवा बी ये, तुझंच घर आहे. माई येते मी. अशी कशी आल्या पावली परत चाललीस? एवढे मोठे उपकार केलीस तू आमच्यावर. तिला तिच्या खोली घेऊन जाते आणि येताना वटीच सामानच घेऊन येते. माई राहू द्या वटी भरायचं, तुमच्या उपकाराची परतफेड घ्यायला येईलच मी. येते मी. अंबाबाईचा उदय.
चल पुरी चल, ये तुला खोली दाखवते, आराम कर, काय तुला आरामाची गरज आहे काय? हो कर वाटायले का खोट? थांब की जरा, समजा एकदम कळून घ्यायचंय बघ तुला. अगं काय झालं आता? ए शॉर्ट सर्किट. नुसती खुसूर 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 खुसूर. माझ्या मागणं माझ्या बद्दल बोलायचं नाही? नाही बोलत नव्हते मी. मी हे म्हणत होते का तू लहानाची मोठी याच घरात झालीस, पण तुला काहीच कसं आठवत नाही ग? काय गे घारे डोळ्याची मांजर, तू तर म्हणलीस मी या घरची सून आहे. मी म्हणायली मी या घरात लहानाची मोठी झाली. काय रे चिकण्या, घर जावं हाईस का काय? अगं त्यो माझा मुलगा आहे, मुलगा आणि तुझा नवरा, आणि तू या घरची सून आहेस. झाड लागायची पाळी आली आहे, नुसतं बघ करून ठेवलंय. ही म्हणायलीये मी या घरात लहानाची मोठी झाली, म्हणजे नात्यानं मी या घरची लेक आहे. यो तुझा लेक, आणि तू म्हणायलीस मी तुझी सून आहे. ए अस कस तेवढं कळत मला? अग हेच तुझं माहेर आणि हेच तुझं सासर, कळ तुला हळूहळू. पण आता हे बघ, आता अजिबात विचार कर नगस आणि कुणाला काय बी बोलू नगस. काय आता आराम कर, लई लागलंय बघ तुला. चल 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 आराम कर, आराम कर आता सावकाश. ये ही बघ, ही तुझी खोली. या खोलीत राहणार मी? वय वय काय झालं? काय हे? अग गादी आहे ती, बिछाना आहे तुझा. निस्त मऊ मऊ लागायलाय, म्हणजे खाट. वय तेच तेच ते. अरे मऊ मऊ शशवानी, भारी भारी एकदम भारी. ससा ससा तो ससा तो कापूस ससा, त्यानं कासू अशी पैज लावी. मी हे वेगे वेगे धाव, मी डोंगरावर जाऊ, मी शरी येत रे आपली. माही काय चाललंय? अरे बघितलंस ना तू, तिला काय बी आठवत नाही. तिच्या मनाची अवस्था समजून घे. माई खरंच ही आपली गौरी आहे का? म्हणजे काय गौरीच आहे ती, मला 100% खात्री आहे. तिला जरा सांभाळून घे, समजून घे. काय गौरे, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. हा ए मांजरे, गरमागरम कांदा भजी आणि झणझणी हिरव्या मिरच्या. वय आणती आणती. ससा तू सस तो कापूस ससा कासवाशी पैज लागली. जाऊ बाई, ह्योच का तुमचा मास्टर प्लॅन? हा काय तर म्हणे कुठल्या तरी दरीत निश्चित पडली असल,
तिची बॉडी नाही, हाड सापडतील हाड. मग हे काय भूत आलंय वय तिचं? हे गप गप, आधीच डोका फिरलाय माझ. तो बाड बंद ठेव ना, तर त्याच कडेवरनं तुला बी ढकलून देईन. हे थांब इथे, फिरते का इकडे तिकडे? काय बोलली होती तू? तिला कड्यावरनं ढकलून दिली बोलली होतीस ना, मग ती घरी परत आलीस कशी? नाही तर काय, मला तर वाटायलंय कड्यावरनं नाही एखाद्या कठड्यावरनं ढकललं असन, ते बी एखाद्या नाल्याच्या दरीच्या नाही. हो काय पण काय बडबडताय तुम्ही? कशाला खोट बोलली? मी मी स्वतः पाहिलंय, त्यानं स्वतः तिला अशी ढकलली. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय, ती अशी खोल दरीत कोसळली, खाली गेली. हो मग काय ढगावर पडली न वाचली वय? तिला खरंच काही आठवत नाहीये का? नाटक करायलीये. ती तर म्हणायलीये की मी गौरी नाहीच आहे म्हणून. वाटत बी नाही हो ती गौरीवाणी गोगल काय. बघितलं ना खाली मला कशी शॉर्ट सर्किट म्हणली, आणि तुम्हाला मेकअपचं शौक आहे? तुमच्या वाणीच धाक धाक होईली ती. मला तर कळस ना ती गौरी आहे कशी आलीनी. या घरामध्ये फक्त एकच शालिनी आहे, ती म्हणजे ही. मानसी, मला असं वाटायले ही खरंच गौरी नाही, ती दुसरीच कोणीतरी बाई आहे. ती जोखीन खोळी बनली आणि त्या बाईला गौरी समजून या घरामध्ये घेऊन आली. मला पण हेच वाटायलंय, कारण शक्यच नाही हो, शक्यच नाही कोणी जिवंत राहणं, ते पण एवढ्या उंचावरनं खाली पडल्यावर. पण ही डिट्टो गौरी आहे दुसरी, इतकं बी शेम टू शेम असावं का माणसानं? हा हे तर अगदी ते सिनेमातल्या सारखंच झालं, ते गीतावर सीता रामावर श्याम, तस आपली गौरी ही दुसरी गौरी. ए गब्बस्ती का? याच्या पुढे एक शब्द जरी बोललीस ना तर एक बी देवकी जिवंत राहणार नाही. मानसी, जोपर्यंत हे प्रकरण काय आहे आपल्याला कळत नाही, तोवर कुठलं बी गणित मांडाय ना ग. मी तर आपला इतिहास बदलायची वेळ आली आणि तुम्ही गणित काय मांडायलाय? पानकर तुझं तोंड, पानकर तोंडाचा भूगोल बदलेल तुझा मी. मूर्ख अंबाबाई, तू माझं गाराणं ऐकलंस, माझी गौरी परत आली. कशी का असना, पण ती परत आली याचा मला लय आनंद आहे. ये तुझं तोंड गोड कर, तो प्रसाद गोड मानून घे ग माय. हो अंबाबाई गोड मानून घेईल, पण आपल्या गौराबाईंना जुनं काय बी आठवण झालंय त्याच काय हो? ती तुम्हाला चक्क घारा डोळ्याची मांजर म्हणली की? म्हण नका, मला काय बी वाटलं नाही त्याच. आता तुम्हाला ती मांजर म्हणली म्हणली का नाही वय? राग आला का तुम्हाला? नाही नाही राग कसलो. मग जे आहे ते आहे, पण हे असं किती दिवस चालायचो नाही, म्हणजे त्यांना जुनं समजा आठवल असं काहीतरी करायला पाहिजे की आपण? अहो एवढी आपली हरवलेली गौरी परत घरी आली ही केवढी मोठी गोष्ट आहे. आता तिचं सरबर झालेलं डोकं हळूहळू टाळवा आणू की आपण? आता आणि ते कसं आणणार तुम्ही? ते अंबाबाईच कर, तीच तिचं डोकं हळूहळू जागेवर आणल. तुम्ही काळजी करू नका. पण हे बघा, आता आपण गौरीला जास्त जपाय पाहिजे, सांभाळायला पाहिजे. मुंडावळ्या बाशिंगात भारी दिसायलाय एकदम. अरे बाप, अरे अरे हिला ओळखलंच नाही मी नक्कीच, शेम टू शेम माझ्यावानी दिसायली तर. काय रे चिकण्या, खरंच आपल्याला लगीन झालंय वय? ती घाऱ्या डोळ्यावाली मांजर बी असच काहीतरी म्हणत होती. मरू द्या, पुढचं पुढं कळत
आता विचार करून बॉस घ्यायला शॉर्ट नग. एवढा मोठा आरसा माझ्याकडे तर हात एवढच आहे, त्यात बी तोंडच दिसत, त्यात काही वेगळं दिसत काय? काय बाबा मोठे लोक मोठे शोक. चिकन्या या फोटोवरून कन्फर्म वाटायले आपलं लगीन झालं असत नाही, बायकून नवऱ्याचा कान पकडलाय. चिकण्या जादूची आहे, यातनं कबूतर बाहेर येतो. हसकी जॉक केला तोंड पाड के. एका मोर पिसासाठी एवढी मोठी पेटी. मोठे लोक मोठे शोक. स्पेशल असं कसली पेटी आहे? लॅपटॉप आहे. लॅप ते काय असते? कम्प्युटर असतो, काम करतो मी त्याच्यावर. बर चांगले. पण काय काम करतोस तू? ऑफिसची काम, मेल वगैरे. मेल गौरी बस झाला. आता बस झाली तुझी नाटक, आपण दोघेच आहोत इथे. मला सगळं खरं खरं सांग, तू डोंगरावर का गेली होतीस? काय झालं तिकडे? ए डोंगरावर मी कशाला? मी रस्त्यानं चालले होते, समोर गाडी आली, तिची लाईट माझ्या डोळ्यावर पडली आणि मग धाड धाड कन अंधार पडला. जेव्हा डोळं उघडलं तेव्हा ती हिरवी साडी जोगतीन, तिनं मलमपट्टी केली आणि खायला प्यायला घातली. म्हणे डोंगरावर कशाला गेली ती? म्हणजे तुला खरंच काही आठवत नाहीये? तू कोण होतीस, कुठल्या गाडीने तुला डॅश केलं, काहीच नाही. नाही ना, पण तू काही काळजी करू नका चिकण्या. त्या गाडीवाल्याला मी शोधून काढीनच, आणि जर मला कोणी मुद्दाम ढकललं असेल ना तर त्याला बी शोधून काढी.
आता तो करतोय आराम, त्याच जगण करीन मी हराम। देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाहाच्या यूट्यूब चॅनलला।